नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टँडर्ड 8 मॅथमॅटिक्स लेसन 7 व्हेरिएशन प्रॅक्टिस सेट 7.2 एक्झाम्पल 2 फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड राईट इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. त्याच्यामध्ये 4 एक्झाम्पल्स आर गिवन टू अस. फर्स्ट एक्झाम्पल इज पी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यू. If P is equal to 15, then Q is equal to 4. What we have to do? Find the constant, it means value of K, and write the equation of variation. See how to solve this one. P is directly proportional to Q. Ha, given aplala. Therefore, P is equal to inversely proportional. P is inversely proportional to Q. Denominator madhe aahe manje inversely. K into 1 upon Q. Put, kai put karaycha aahe? P is equal to 15. And Q is equal to 4. इथे किती लिहिलं आपण 15 इज इक्वल टू के इंटू 1 अपॉन 4. 4 इकडे जाईल. 15 इंटू 4 इज इक्वल टू के. देअरफोर के इज इक्वल टू किती? 16. हा झाला काय झाला? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. K is equal to 60. Equation, therefore, it is me ithe ase lihu shakta P into Q is equal to K. Tyachat value put karayche. Equation of variation P Q is equal to K, therefore PQ is equal to 60. This is the equation of variation and this is the constant of variation. K is equal to 60. Second example ya madla apan sodu tyacha pude page change karto hai mi. Example 2 dilay tya madhe dusryatla dusra kay dilay? Z is inversely proportional to W. When काय दिलाय? Z is equal to 2.5, then W is equal to 24. This is the equation. Z is inversely proportional to W. When Z is equal to 2.5, then W is equal to 24. Solution. Z is inversely proportional to W. Therefore, Z is equal to K into 1 upon W. K is constant. मग याच्यामध्ये पुट करायचं आहे. सेड इज इक्वल टू 2.5 दिलाय आपल्याला वरती, अँड डब्ल्यू इज इक्वल टू 24. काय मिळेल मग झेडची व्हॅल्यू? इथे लिहिणार 2.5 के इंटू 1 अपॉन 24. हा इकडे जाईल 2.5 into 24 is equal to K. Many of you don't know how to find out the product of this. As a product kasa kadaych? Simple hai. 25 ne multiply kela, 25 4 za kiti 100. 100 manje 0, raile carry 10. 25 2 za 50. 50 plus 10, 60.
decimal 1 to the left. Therefore, k is equal to, therefore constant. Is 60, and equation of variation म्हणजे इथे आपण एक स्टेप लिहू शकता, इथे z इज इक्वल टू k जो होता k इंटू 1 अपॉन w, z w इज इक्वल टू k, k ची व्हॅल्यू 60. इक्वेशन ऑफ कशाचा व्हेरिएशन. एक्झाम्पल 3 घेऊ आपण. काय दिलाय, एस इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टी स्क्वेअर आहे इथे. इफ एस इज इक्वल टू 4, देन टी इज इक्वल टू किती दिलाय 5. चेक करा, किमती रॉंग झाल्या तर आन्सर रॉंग येऊ शकतो, बाकी काही प्रॉब्लेम नाही. त्याच पद्धतीने सोडवायचं. एस इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू टी स्क्वेअर, देअरफोर एस इज इक्वल टू के इंटू 1 अपॉन टी स्क्वेअर. एका पुढे एक लिहिलं, के कॉन्स्टंट. मग व्हॅल्यू पुट करायची आहे, एस इज इक्वल टू 4 अँड टी इज इक्वल टू 5. यामध्ये एसची व्हॅल्यू 4, देन इज इक्वल टू, देन के इंटू 1 अपॉन टी स्क्वेअर, टीची व्हॅल्यू 5 स्क्वेअर. देअरफोर 4 इज इक्वल टू के इंटू 1 अपॉन 25. 4 into 25 is equal to k, therefore k is equal to 100. Constant of variation. E is kiti? Kima k is equal to tumhi lihu shakta, k is equal to 100. Yanantar pude raile apla. सेकंड पेज घेतो मी, थर्ड पेज. पुढे आपल्याला काढायचं आहे, काय काढायचं आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हा जो एक्झाम्पल आहे वरचा आपला, एस इज इक्वल टू के इंटू 1 अपॉन टी स्क्वेअर, टी स्क्वेअर इकडे आणला, एस इज इक्वल एस इंटू के काय असणार आहे, टी स्क्वेअर इकडे जाईल, एस टी स्क्वेअर इज इक्वल टू के. इक्वेशन असेल एस इंटू टी स्क्वेअर इज इक्वल टू 100. हा झाला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल आहे यामध्ये कोणतं, चौथं. एक्स इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू अंडर रूट वाय. बघा काय दिलंय, if x is equal to 15, then y is equal to 9. x y च्या व्हॅल्यू आपल्याला दिल्या आहेत. तर सोल्युशन, x इज इनव्हर्स प्रपोर्शनल टू रूट y, देअरफोर x इज इक्वल टू k इंटू 1 अपॉन अंडर रूट y, किंवा रूट y तुम्ही म्हणू शकता. k काय आहे, कॉन्स्टंट. याला इकडे आणलं, x इंटू रूट y इज इक्वल टू k. पुट x इज इक्वल टू किती, 15, अँड y इज इक्वल टू 9 दिलं आपल्याला वरती. x 15 इंटू अंडर रूट 9 इज इक्वल टू के. 15 अंडर रूट 9 म्हणजे 3. देअरफोर काय येणार, के इज इक्वल टू किती, 45.
constant of variation, K is equal to 45. Equation of variation, इनवर्स वेरिएशन लिहू शकता तुम्ही, काय असणार आहे, एक्स इंटू रूट वाय इज इक्वल टू के, दॅट इज एक्स इंटू रूट वाय इज इक्वल टू 45, हा इक्वेशन आहे. समजलं असेल तर तुमच्या मित्रांना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करायला विसरू नका. बघत राहा, मी मधून मधून एक एक दोन दोन एक्झाम्पल वेगवेगळ्या वर्गाचे देतच राहणार आहे. घरीच राहा आणि सुरक्षित राहा.